आताची ताजी ब्रेकिंग बातमी नाशिक जिल्ह्यातून येत आहे. येवला तालुक्यातील अंदरसूर कृषी उत्पन्न बाजार समितीत शेतकऱ्यांनी कांद्याचा लिलाव बंद पाडला. याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊयात येवला तालुक्यातील गजानन देशमुख या प्रतिनिधींकडून. नक्कीच, गेल्या 4 महिन्यापूर्वी जो कांद्याचा बाजार होता तो ऍक्च्युली 200 ते 300 400 रुपयापर्यंत विकला गेलेला होता. कालांतरामध्ये मध्यंतरी जो कांद्याचा बाजार वाढला तो तरी शेतकऱ्यांना 2 पैसे मिळत होते. 3000 ते 1000 रुपयापर्यंत गेलेला होता आणि त्याच्यामुळे नुकतीच केंद्र शासनाने जे केंद्र शासनाने आपलं निर्यातबंदी जी केलेली आहे, एक मुळात शेतकऱ्यांच्या मुळावर उठलेली आहे. त्याच्यामुळे शेतकऱ्याने कुठेतरी शेतकऱ्यांना 2 पैसे मिळावे या संदर्भामध्ये जो आता कांदा लिलाव जो होता अंदरसुद्धा बंद आलेला होता. व्यापाऱ्यांचं नुकसान होतंय, शेतकऱ्यांचं नुकसान होतंय या संदर्भामध्ये आज पूर्ण महाराष्ट्र आहे केंद्र शासनाच्या विरोधामध्ये आज उठून पेटलेला आहे. त्या संदर्भामध्ये आज अंदरसुद्धा जो बाजार समितीमध्ये आज लिलाव बंद झाला होता. आर्थिक जो लिलाव बंद पाडला त्यावेळेस नक्की तिथे किती शेतकऱ्यांच्या संघटना उपलब्ध होत्या, म्हणजे किती संघटनांनी मिळून हा लिलाव बंद पाडला? पूर्ण शेतकरी संघटना जी होती, शेतकरी एकजुटीने एकत्र आलेले होते आणि जे काही 10:30 जो आमदार बाजारात लिलाव झाला त्यावेळेस जो लक्कीचा भाव होता तो 650 ते 1500 रुपयापर्यंत काढण्यात आलेला होता व्यापाऱ्यांनी. त्या निषेधार्थ जे आमदार तुझे शेतकरी एकत्र आले आणि त्यांनी गेटवरती जो एक प्रकारचं आंदोलन केलंय, शासनाचा निषेध केलेला आहे का, या निषेधामध्ये त्यांनी व्यक्त केलेलं आहे की बाबा निर्यातबंदी उठवली पाहिजे, शेतकऱ्यांना 2 पैसे कुठेतरी मिळतील, अनेक मुद्दा त्यांचा होता. शेतकऱ्यांनी आतापर्यंत 70% कांदा जो आहे जो चाळीमध्ये सोडून गेलेला आहे, त्याच्यामुळे शेतकऱ्यांचं खूप मोठं नुकसान झालेलं आहे गेल्या 3 महिन्यापूर्वी. आणि कुठेतरी शेतकऱ्यांना 2 पैसे मिळत होते आणि त्यामध्येच केंद्र सरकारने जी निर्यातबंदी केलेली आहे याच्यावरती शेतकऱ्यांनी एक आंदोलन केलेलं आहे आणि संपूर्ण जो रोष आहे हा संपूर्ण केंद्र सरकारवरती त्यांनी एकत्र केलेला आहे. शेतकऱ्यांनी जो लिलाव बंद पाडला त्याचा केंद्र शासनावरती नक्की काही परिणाम होईल का, किंवा जर शेतकऱ्यांवरती पण लिलाव बंद पाडताना कोणता परिणाम होईल का? नक्कीच, जर कधी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जर आज बघितलं तर संपूर्ण केंद्र जेवढ्या कृषी उत्पन्न बाजार समिती आहेत त्यांनी जर एकवटीने जर निर्णय घेतला तर आपण संपूर्ण कांदा लिलाव जर बंद केला तर नक्कीच त्याच्यावरती शेतकऱ्यांना कुठेतरी न्याय मिळेल आणि 2 पैसे जे मिळणार आहे शेतकऱ्यांना ते भेटतील. चालेल. यामध्ये संपूर्ण महाराष्ट्राने निर्णय घ्यायचा आहे की जेवढ्या बाजार समित्या असतील तर त्यांनी हा निर्णय घ्यायचा आहे की पूर्ण कांदा लिलाव बंद केला पाहिजे आणि शेतकऱ्यांनी कांदा मार्केटमध्ये विकण्यासाठी आलो नाही असंही आपण जर झालं तर नक्कीच कुठेतरी केंद्र सरकारला एक कठोर पावलं किंवा निर्यातबंदी उठवण्यात मदत होईल नक्कीच. आरती, माहिती दिल्याबद्दल धन्यवाद.